त्यांना आम्ही पत्र बरयला की गेल्या वर्षा ह्या गोष्टीचेर कन्फ्युजन झाले. नीटा खातीर भुरग्यांनी जर तयारी करूंक जाय जाल्यार ताका सिलेबस 11वी आणि 12वी सायन्सीचे असता. आणि 11वी आणि 12वीचे सायन्स घेऊन जर सायन्सीचे सिलेबस घेऊन जर भुरग्यांक मे महिन्यात परीक्षेक बसूंक जाय जाल्यार मार्च हो वेळ न्ही सांगपाक त्यांना. गेल्या वर्षा MBBS ऍडमिशन आणि BDS ऍडमिशन असे केले आणि शेवटच्या वेळार घोळ घालो. त्यामुळे अनुकृपा करून हे करचे न्हय. तुम्ही केंद्रात किती निर्णय घ्या ऑल इंडिया लेवलीचेर. गोव्या खातीर आम्ही जे त्यांना पहिली सांगला की GCET तुमचे एग्जाम सिलेक्शन जातले, त्या GCET आमकां अंदूचे सिलेक्शन करपाक दिवचे आयुर्वेदीक आणि होमिओपॅथीक. कारण GCET सिलेबस 12वीचेच असता आणि 12वी खातीर ते आता प्रिपेअर जायत असतात. त्यामुळे नव्यान त्यांना 11वीचे आता पूर्वीचे तुम्ही शोधून काढा आणि प्रिपेअर करा आणि रिवाईज करा म्हणून सांगा. हे बदरेशन जातले, इरिटेटिंग जातले, कारणाशिवाय समस्या निर्माण जातली पोरू सारखी. त्यामुळे केंद्र सरकारान आयुष मंत्रालयान तांचे सिलेक्शन गोव्या खातीर ह्या शैक्षणिक वर्षा पुरते येणाऱ्या जुलै जे शैक्षणिक वर्ष सुरू जातले ताच्या खातीर GCET वयल्यानच करपाक आमकां संमती दिवची अशें पत्र आम्ही बरयलां. आयुष मंत्रालयाचे मंत्री पयर आयिल्ले श्रीपाद भाऊ तांच्या कडेन हांव उलयल्लो आणि ताणें इन प्रिंसिपल करता म्हटलां, पूण उत्तर येवंक जाय इन रायटींग येवंक जाय. पालक आणि भुरग्यांनी GCET नेट लायल्या उपरांत आदले मुख्यमंत्र्यान अनुपुर्तो NEET इश्यू फुडें धुकलपाचो असो यत्न केल्लो खरो. पूण आतां गोंयच्या आयुर्वेद आणि होमिओपथी डिग्री कोर्सांक ॲडमिशनां घेवपी भुरग्यांक आतां NEET चुकना. 6 मार्चाक गोंय सरकारान केंद्रीय मनीसबळ विकास आणि आयुष मंत्रालयाक पत्र बरोवन होमिओपॅथी आणि आयुर्वेदा खातीर GCET वरवीं एंट्रन्स टेस्ट घेवपाची सवलत दिवची म्हूण मागणी केली. आता 6 एप्रिलाक दोनूय मिनिस्ट्रींनी NEET सक्तीची म्हूण जाप दिल्या. 7 एप्रिलाक गोंयचे तंत्रीक शिक्षण खात्यान शिक्षण मंत्री पर्रीकाराक ॲडमिशन प्रोसेसाविशीं पत्र बरयले. 19 तारखेर मुख्यमंत्र्यान NEET घेवची म्हूण खात्याक जाप दिल्या. गोंयची मागणी मान्य करप केंद्राक शक्य ना, बाकीच्या राज्यांनी नीट आपणायल्या म्हूण आयुष मंत्री उलयलो. एक ते सगळी सिस्टीम जे काही दोष ह्या सिस्टमे असा ते दोष कमी जाऊचे आणि त्यामुळे सगळ्यांक एक समान हातूंतल्यान हे ॲडमिशन मेळचे हो आमचो त्याच्या फाटल्यान हेतू आशिल्लो. आणि त्यामुळे तसे आमकां शक्य जात असे दिसना, पण सगळ्यां कडेन आमची विनंती आहे सगळ्या राज्या कडेन एकदा सिस्टमे आम्ही बसूया फुडें सगळे व्यवस्थित जातले. पण गोवा गव्हर्नमेंटान लेटर केले की फुडल्या वर्सान करपाचे. हय हय पण टायम मेळचो ना. हय हय हय. सो आता एक कायदो सगळ्या राज्यां खातीर असा, एका राज्या खातीर आम्ही वेगळे करू शकना, पण तरी पण त्यांची काही अडचण असेल आम्ही किती मदत करू जाल्यार त्याचे विचार आम्ही करतले. बाकीचेच राज्यांनी सगळ्या मेडिकल कोर्सांक NEET आपणायल्ल्यान आतां गोंयचे केंद्राकडेन कांयच चलना. गोंयाक अपवाद म्हूण सवलत मेळूंक शकना आनी आतां सावन आयुर्वेद होमिओपथी दोतोर जावंक सोदतल्या 12वी पास गोंयच्या भुरग्यांक NEET चुकना. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी आनी व्हिडिओ जर्नलिस्ट तुकाराम मराठे.